नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो अजून जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत इयत्ता आठवी विषय गणित प्रकरण क्रमांक तीन घातांक व घनमोळ मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत घन आणि घनमूळ आणि घनमूळ कान्य चला तर मग सुरुवात करूया चार गुणिले चार बरोबर सोळा म्हणजेच चाराचा वर्ग बरोबर सोळा ऋण चार गुणिले ऋण चार बरोबर सोळा म्हणजेच ऋण चाराचा वर्ग बरोबर सोळा सोळा संख्येला एक धन आणि दुसरे ऋण अशी दोन वर्गमुळे आहेत संकेतानुसार सोळाचे धन धनवर्गमूळ वर्गमुळात सोळा असे तर सोळाचे ऋण वर्गमूळ वर्गमुळात सोळा असे दर्शवतात प्रत्येक घन संख्येला दोन वर्गमुळे असतात शून्य या संख्येचे वर्गमूळ शून्यच असते घन व घनमूळ एखादी संख्या तीन वेळा घेऊन गुणाकार केल्यास येणारा गुणाकार हा त्या संख्येचा घन असतो उदाहरणार्थ सहा गुणुले सहा गुणुले सहा बरोबर सहाचा घन बरोबर दोनशे सोळा म्हणजेच दोनशे सोळा ही संख्या सहाचा घन आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही संख्येचा तीन वेळा गुणाकार केल्यावर जे उत्तर येतं ते उत्तर म्हणजे त्या संख्येचा घन होत बघा या उदाहरणामध्ये आपण सहा घेतला आहे सहाचा तीन वेळा गुणाकार केला आहे आणि उत्तर किती आले दोनशे सोळा म्हणजेच दोनशे सोळा ही संख्या काय आहे सहाचा घन आहे उदाहरण एक सतराचा घन करा सतराचा घणा आहे त्यामुळे आपण सतरा या संख्येचा तीन वेळा गुणाकार करणार उत्तर आला आपलं चार हजार नऊशे तेरा उदाहरण दुसरे ऋण सहाचा घन करा पुन्हा इथे आपण ऋण सहाचा तीन वेळा गुणाकार करणार गुणाकार केल्यावर उत्तर आपलं येतं ऋण दोनशे सोळा उदाहरण क्रमांक तीन ऋण दोनशे पाच चा गुणा करा अनेक विद्यार्थ्यांना असे उदाहरण आले का ते थोडे गोंधळतात पण उदाहरण सोडवणं अतिशय सोपं कोणा त्या संख्येचा आपण काय करणार तीन वेळा गुणाकार करणार याच्यामध्ये आता काय करायचं आपल्याला जी अंशस्थानी संख्या आहे आता अंशस्थानी संख्या आहे दोन दोनाचा किती वेळा गुणाकार करणार आपण तीन वेळा बे दोने चार चार दोने आठ आणि छेदस्थानची संख्या त्यांचा पण आपण गुणाकार करणार पाचा पाचा पंचवीस आणि पंचवीस गुणले पाच एकशे पंचवीस म्हणजे आपलं उत्तर किती आलं आठ शेत एकशे पंचवीस उदाहरण क्रमांक चार एक पॉईंट दोनचा घन करा एक पॉईंट दोनचा घन करताना पुन्हा काय कर करणार आपण त्या संख्येचा तीन वेळा गुणाकार करणार गुणाकार केल्यावर कर उत्तर किती आलं आपलं एक पॉईंट सातशे अठ्ठावीस उदाहरण क्रमांक पाच शून्य पॉईंट शून्य दोनचा घन करा पुन्हा त्याचा आपण काय करणार तीन वेळा गुणाकार करणार गुणाकार केल्यावर आपलं उत्तर येतं शून्य पॉईंट शून्य 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 आठ विद्यार्थी मित्रांनो घन काढणं अतिशय सोपं तुम्ही वेगवेगळ्या तुमच्या मनाच्या संख्या घेऊन त्या संख्येचा तीन वेळा गुणाकार करा म्हणजे तुम्हाला कोणत्याही संख्येचा घन तुम्हाला सहजरित्या काढता येईल तुम्ही सराव करा घनमूळ काढणे दिलेल्या संख्येचे मूळ अवयव पद्धतीने वर्गमूळ कसे काढायचे हे आपण पाहिले आहे त्याच पद्धतीने आपण आता घनमूळ काढू उदाहरण क्रमांक एक दोनशे सोळाचे घनमूळ काढा उखल प्रथम दोनशे सोळाचे मूळ अवयव पाडून घेऊ आता मूळ अवयव कसे पाडायचे हे तुम्ही मागील शिकलेला आहात दोनशे सोळाचे अवयव बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन तीन व दोन हे अवयव प्रत्येकी तीन वेळा आले आहेत म्हणून ते एक एकदा घेऊन पुढील प्रमाणे गट पाठवा आता बघा हे दोन आणि तीन ही संख्या किती वेळा आलेली आहेत तीन तीन वेळा आले त्यांचे आपण गट पाडले तीन गुण्ले दोन तीन गुणिले दोन आणि तीन गुणिले दोन त्याच्यातून आपण कॉमन काढून घेतली तीन दोन आणि कंसाचा तिसरा घात तिसऱ्या घात काय घेतला कारण दोघी संख्या तीन तीन वेळा आल्या आहेत म्हणून आणि कंसाच्या आतील संख्यांचा काय संख्येचा आपण गुणाकार तीन गुण सहा म्हणून सहाचा घन म्हणून घनमुळात दोनशे सोळा बरोबर सहा म्हणजेच दोनशे सोळाचा एक चे तिसरा घात बरोबर सहा उदाहरण क्रमांक दोन ऋण एक हजार तीनशे एकतीस चे घनमूळ काढा उकल एक हजार तीनशे एकतीस बरोबर अकरा गुणिले अकरा गुणिले अकरा ऋण एक हजार तीनशे एकतीस चे घनमूळ काढण्यासाठी धन एक हजार तीनशे एकतीस चे मूळ अवयव वाढले आता अकराचा तीन वेळा गुणाकरा म्हणजे अकराचा घन तीस संख्या आपण ऋण घेणार ऋण एक हजार तीनशे एकतीस बरोबर ऋण अकरा गुणिले ऋण अकरा गुणिले ऋण अकरा म्हणजे ऋण अकराचा तिसरा घात म्हणजेच घन म्हणून घन मुळात ऋण एक हजार तीनशे एकतीस बरोबर अकरा उदाहरण क्रमांक तीन एक हजार सातशे अठ्ठावीस ची घनमूळ काढा उकल एक हजार सातशे अठ्ठावीस बरोबर आठ गुणिले दोनशे सोळा आता इथे आठाचे अवयव पाहिले आपण दोन गुणिले दोन गुणिले दोन आणि पुन्हा दोनशे सोळाचे अवयव काय आले सहा गुणिले सहा गुणिले सहा म्हणून एक हजार सातशे अठ्ठावीस बरोबर दोन हजार तिसरा घात गुणिले सहाचा तिसरा घात कारण बघा आता दोन आणि सहा दोघी संख्या तीन तीन वेळा आल्या आहेत दोघी संख्या तीन तीन वेळा आल्या त्या आपण काय केल्या कंसात घेतल्या कंसात दोन गुणिले सहा कंसाचा तिसरा घात या आपण घातांकांच्या कोणत्या नियमानुसार म्हटलं आपण ए गुणिले बी कंसाचा यम घात बरोबर एचा यम घात गुणिले बीचा यम घात कंसाच्या पदांचा काय करणार आपण आता गुणाकार बे सक बारा म्हणून घनमुळात एक हजार सातशे अठ्ठावीस बरोबर बारा आणि बघा इथे कंसात आपण लिहिले ऋण एक हजार सातशे अठ्ठावीसचे घनमूळ ऋण बारा येते आता हे तुम्हाला माहितीसाठी की समजा जर संख्या धन असेल तर त्या संख्येचं घनमूळ सुद्धा कसं असतं धन असतं पण संख्या जर ऋण असेल तर तिचं घनमूळ सुद्धा कसं असतं ऋण जर समजा इथे संख्या आपल्याला धन दिली तीच जर संख्या ऋण एक हजार सातशे अठ्ठावीस राहिली असती तर आपलं घनमूळ सुद्धा किती आलं असतं ऋण बारा आलं असतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे उदाहरण क्रमांक चार घनमूळात शून्य पॉईंट एकशे पंचवीस चे घनमूळ काढा उकल घनमुळात शून्य पॉईंट एकशे पंचवीस बरोबर एकशे पंचवीस घनमुळात शून्य पॉईंट एकशे पंचवीस छेद एक हजार घनमुळात शून्य पॉईंट एकशे पंचवीस छेद घनमुळात एक हजार आता आपण घातकांच्या कोणत्या नियमानुसार म्हटलं ए छेद बी कंसाचा यम घात वजा ए एचा यम घात छेद बीचा यम घात घनमुळात पाचचा तिसरा घात छेद घनमुळात दहाचा तिसरा घात या आपण घातकांच्या कोणत्या नियमानुसार म्हटलं एचा यम घात कंसाचा एक छेद यम घात बरोबर ऋण ए म्हणून पाच छेद दहा म्हणून घनमुळात शून्य पॉईंट एकशे पंचवीस बरोबर शून्य पॉईंट पाच विद्यार्थी मित्रांनो घन आणि घनमूळ काढणे अतिशय सोपे तुम्ही नेहमीच सराव करा सराव संचामधले उदाहरणं सोडवा तुम्हाला अतिशय सहजरित्या घन आणि घनमूळ काढता येतील तुम्ही त्यासाठी वारंवार सराव करा सराव संचातली उदाहरणं सोडण्याचा प्रयत्न करा आणि काही अडचण आहेत तुम्ही मला विचारू शकता मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद